नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओसाठी प्रश्न आहे एका गणिती श्रेणीत सदोतीस पदे आहेत सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे तर अंकगणिती श्रेणी लिहा बघा इथे काय सांगितलं आहे की त्या अंकगणित श्रेणीत सदोतीस पदे आहेत म्हणजेच एन बरोबर सदोतीस ओके पुढे सांगितलं की सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज दोनशे पंचवीस आहे म्हणजे आपल्याला सर्वात अगोदर मध्यावर असलेलं पद शोधावं लागेल तर बघा मध्य शोधण्याचं सूत्र काय आहे मध्य बरोबर एन अधिक एक छेद दोन बरोबर यांची किंमत आपल्याकडे आहे सदोतीस म्हणून सदोतीस अधिक एक छेद दोन सदोतीस अधिक एक उत्तर आलं अडतीस छेद दोन आता बघा ह्या अडतीसला दोनाने पूर्ण भाग जातोय बे एके बे आणि एकोणीस जुने अडतीस म्हणजेच आपल्याला मध्य काय मिळाला तर मध्य इथे आपल्याला मिळालेला आहे एकोणीस म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे सर्वात मध्यावर एकोणीस हे पद आहे ओके आता बघा मध्यावर असणारं पद जर एकोणीस असेल आणि मध्यावर असणारी तीन पदं काढायची असतील तर ह्या एकोणीसच्या अगोदरचं एक पद म्हणजे अठरा आणि ह्या एकोणीसच्या नंतरचं एक पद म्हणजे वीस ही तिन्ही पदे मध्यावर असणारी पदे आहेत म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून मध्यावर असणारी तीन पदे बरोबर अठरा म्हणजे एकोणीसच्या अगोदरचं एक पद त्यानंतर एकोणीस आणि एकोणीसच्या नंतरचं एक पद जे आहे वीस ओके आता पुढे त्यांनी काय सांगितलं आहे की ह्या तिघांची बेरीज जी आहे ती दोनशे पंचवीस आहे म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून पहिल्या अटीनुसार ह्या तिघांची बेरीज ह्या तिघांच्या किंमतींची बेरीज दोनशे पंचवीस आहे तर तिघांची किंमत म्हणजे टी एटीन अधिक टी नाईन्टीन अधिक टी ट्वेंटी बरोबर दोनशे पंचवीस आता आपण यांच्या किमती कशा काढायच्या तर यांच्या किमती काढण्यासाठी आपल्याला टी एनचं सूत्र वापरावं लागेल तर टी एनचं सूत्र काय आहे हे तुम्हाला माहिती आहेच आपण इथे बाजूला लिहून पाहूयात तर बघा टी एनचं सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण गुणिले डी ओके हे जे सूत्र आहे आता ह्या सूत्रानुसार आपण ह्यांच्या किंमती भरूयात म्हणून टी एटीनच्या जागी जर आपल्याला हे सूत्र भरायचं असेल तर फक्त ह्या एनच्या ठिकाणी आपल्याला एटीन लिहावं लागेल बरोबर कारण की आपल्याला ए आणि डीची किंमत माहीत नाही म्हणून इथे लिहून घेऊया ए अधिक कंसात एनच्या ठिकाणी येईल एटीन कारण की आपण एटीनसाठी टी एटीनसाठी किंमत लिहत आहोत वजा एक कंसपूर्ण गुणिले डी त्यानंतर हे अधिकचं चिन्ह आता टी एकोणीससाठी किंमत काढायचे टी साठी तर पुन्हा काय होईल हे जे एन आहेत ह्या ठिकाणी येईल नाईन्टीन एकोणीस बाकीच्या किमती आपल्याला ए आणि डीची किंमत माहीत नाही ते जसंच्या तसं द्यायचं म्हणून ए अधिक कंसात नाइन्टीन वजा एक कंसपूर्ण गुणिले डी त्यानंतर हे अधिकचं चिन्ह आता टी ट्वेंटीसाठी टी वीससाठी किंमत काढायचे इथे देखील काय ए आणि डी आपल्याला माहीत नाही त्यामुळे फक्त एनच्या ठिकाणी येईल वीस म्हणून ए अधिक कंसात वीस वजा एक कंसपूर्ण गुणिले डी बरोबर किती आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ओके आता हे सर्व कंस आहेत ते कंस सोडवूयात म्हणून हा ए जसाच्या तसा आला त्यानंतर अठरा वजा एक उत्तर आलं सतरा गुणिले डी त्यानंतर हा अधिक ए पुढे एकोणीस वजा एक उत्तर आलं अठरा गुणिले डी अधिक ए जसाच्या तसा येणार त्यानंतर हा कौंस सोडूयात वीस वजा एक उत्तर आलं एकोणीस गुणिले डी बरोबर किती आहे दोनशे पंचवीस आता बघा ही बेरीज करून घेऊयात तर इथे एक दोन आणि तीन तीन ठिकाणी ए आहे म्हणजे हा झाला तीन ए त्यानंतर सतरा अधिक अठरा उत्तर आलं पस्तीस आणि पस्तीस अधिक एकोणीस उत्तर आलं चोपन्न म्हणून हे झालं चोपन्न डी बरोबर किती आहे दोनशे पंचवीस आता बघा हे जे समीकरण मिळालं ह्या समीकरणाला तुम्ही अजून सोपरूप रूप देऊ शकता प्रत्येक पदाला तीनने भाग देऊ शकता पण मी भाग देत नाही मी इथेच हे कंप्लीट करतो आणि ह्याला नाव देतो नंबर एक आणि हे जे समीकरण मिळालेलं आहे या समीकरणाला आपण फ्रेम तयार करून घेऊयात म्हणजे नंतर आपल्या व्यवस्थित लक्षात राहील हे ओके okay. आता बघा हे झालं पहिलं समीकरण आता दुसरी अट काय आहे बघा शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे आता शेवटचं पद आहे सदोतीस म्हणजे शेवटची तीन पद काय असतील सदोतीस छत्तीस आणि पस्तीस बरोबर म्हणून इथे लिहून घेऊया शेवटची तीन पदे बरोबर काय असणार आहे पस्तीस छत्तीस आणि सदोतीस आता ह्या अटीनुसार काय आहे तर ह्या अटीनुसार ह्या शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे दुसऱ्या अटीनुसार टी पस्तीस टी पस्तीस अधिक टी छत्तीस टी छत्तीस अधिक, टी चत्तीस, टी चत्तीस, अधिक टी सदोतीस टी सदोतीस बरोबर किती तर चारशे एकोणतीस ओके आता आपण बाजूला लिहून घेऊयात तिथे आता आपण काय करूयात जशा पद्धतीने इथे आपण किमती भरल्या टी एनच्या सूत्रानुसार त्याच पद्धतीने ह्यामध्ये देखील आपण किमती भरून घेऊयात तर सर्वात अगोदर टी पस्तीसची किंमत लिहायची आहे म्हणून टी पस्तीसची किंमत लिहिण्यासाठी काय होणार यांच्या ठिकाणी पस्तीस येणार बरोबर तर इथे येणार ए अधिक कंसात पस्तीस वजा एक कंसपूर्ण गुणिले डी त्यानंतर टी छत्तीसची किंमत भरूया टी छत्तीसच्या किंमतीसाठी यांच्या ठिकाणी येईल छत्तीस म्हणून हे अधिक ए कंसात छत्तीस वजा एक कंसपूर्ण गुणिले डी त्यानंतर अधिकचं चिन्ह आता टी सदोतीसची किंमत त्यासाठी यांच्या ठिकाणी येईल सदोतीस थर्टी सेवन म्हणून एक अधिक थर्टी सेवन सदोतीस वजा एक कंसपूर्ण गुणिले डी बरोबर किती आहे चारशे एकोणतीस चारशे एकोणतीस बरोबर म्हणून आता हे कंस सोडवून घेऊयात ए अधिक पस्तीस वजा एक उत्तर आलं चौतीस गुणिले डी अधिक हा ए जसं ज्या येईल इथे अधिकचं चिन्ह आहे त्यानंतर छत्तीस वजा एक उत्तर आलं पस्तीस गुणिले डी अधिक ए आणि सततीस वजा एक उत्तर आलं छत्तीस गुणिले डी बरोबर चारशे एकोणतीस म्हणून एक दोन आणि तीन तीन ठिकाणी ए असल्यामुळे हे झाले तीन ए त्यानंतर चौथीस पस्तीस आणि छत्तीस या तिघांची जर बेरीज केली तर उत्तर आलं एकशे पाच डी बरोबर चारशे एकोणतीस हे जे समीकरण मिळालं त्याला नंबर दोन देऊयात आणि ह्या समीकरणाला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊयात अशा पद्धतीनं आता हे जे आपण सूत्र लिहिलं होतं ते रफसाठी लिहिलं होतं आपण ते क्लिअर करून घेऊयात ओके आता बघा समीकरण एक आणि समीकरण दोन ह्यांचं जर निरीक्षण केलं तर दोन्ही ठिकाणी तीन ए हे पद आहे म्हणजे आपण यांची वजाबाकी केली तर तीन एचं आपण निरसन करू शकतो बरो बरोबर म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू आता ही वजाबाकी करण्यासाठी काय करावं लागेल दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घ्यावी लागेल तर अगोदर दुसरं समीकरण लिहूयात तीन ए अधिक एकशे पाच डी बरोबर चारशे एकोणतीस अगदी त्याच्या खाली पहिलं समीकरण लिहायचं आहे तीन ए अधिक चोपन्न डी बरोबर दोनशे पंचवीस इथे अशी रेषा आखून घ्या आता इथे आपण वजाबाकीची क्रिया करणार आहोत त्यामुळे वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की खालील बाजूला जे आपण समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार त्यामुळे अधिक तीन ए झाले वजा तीन ए अधिक चोपन्न डी होतील वजा चोपन्न डी आणि दोनशे पंचवीस होतील वजा दोनशे पंचवीस आता ही वजाबाकी करूयात तर बघा तीन एमधून तीन ए, ए निघून गेले राहिलं शून्य ते लिहिण्याची गरज नाही त्यानंतर एकशे पाच मधून चोपन्न डी गेले राहिले एक्कावन्न डी बरोबर त्यानंतर चारशे एकोणतीस वजा दोनशे पंचवीस तर नवातून पाच गेले राहिले चार त्यानंतर दोनातून दो, दोन गेले शून्य आणि दो चारातून दोन गेले राहिले दोन म्हणजे बर, हे उत्तर आलं दोनशे चार म्हणून डी बरोबर हे दोनशे चार जसेच्या तसे येतील आणि एकावन्न एक जे इथे गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर ते झाले भागिले एकावन्न एक म्हणून छेद एकावन्न एक आता इथे एक्कावन्नने दोनशे चारला भाग जातो एकावन्न एक एके एक्कावन्न आणि एकावन्न एक चोक दोनशे चार बरोबर म्हणून डी बरोबर चार ही आपल्याला डीची किंमत मिळाली डीच्या ह्या मिळालेल्या किंमतीला आपण फ्रेम तयार करून घेऊयात अशा पद्धतीनं ओके आता बघा आपल्याला डीची किंमत मिळालेली आहे आता ह्या डीची किंमत वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवली तर आपल्याला एची किंमत काढता येईल म्हणून इथे लिहून घेऊयात डी बरोबर चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ इथे बाजूला लिहून घेऊयात आता तर बघा अगोदर समीकरण एक जसंच्या तसं लिहून घेऊयात तीन ए अधिक चोपन्न डी बरोबर दोनशे पंचवीस ओके आता यामध्ये जर आपल्याला डीची किंमत भरायची असेल तर काय होईल बघा हे तीन ए जसेच्या तसे येतील अधिक चोपन्न गुणिले डी डीच्या ठिकाणी येतील चार बरोबर दोनशे पंचवीस म्हणून तीन ए जसेच्या तसे आले त्यानंतर चोपन्न गुणिले चार उत्तर आलं दोनशे सोळा म्हणून अधिक दोनशे सोळा बरोबर दोनशे पंचवीस म्हणून तीन ए बरोबर दोनशे पंचवीस हे जे दोनशे सोळा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर झाले वजा दोनशे सोळा म्हणून तीन ए बरोबर दोनशे पंचवीस वजा दोनशे सोळा उत्तर आलं नऊ म्हणून ए बरोबर किती आहे हे नऊ जसेच्या तसे आले आणि हे जे तीन ए आहेत त्यातील तीन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले भागिले तीन आता इथे तीनाने नवाला पूर्ण भाग जातोय तीन एके तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजेच आपल्याला एची किंमत किती मिळाली इथे एची किंमत मिळाली तीन आता एची जी किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊयात म्हणजे आपल्यासाठी ते सहज लक्षात राहील ओके आता बघा आपल्याला ए आणि डीच्या किमती मिळालेल्या आहेत पण आपल्याला इथे अंकगणिती श्रेणी विचारलेली आहे तर बघा ए म्हणजे काय ए म्हणजे अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद म्हणजेच टी वन बरोबर ए बरोबर तीन ओके हे झालं आपलं पहिलं पद त्याला आपण काय करूयात फ्रेम तयार करून घेऊयात तर आपल्याला टी वन मिळालेलं आहे तीन त्यानंतर टी टूची किंमत काढूयात तर टी टू बरोबर काय असतं टी वनमध्ये जर सामान्य फरक मिळवला तर टी टू मिळतं तर टी वनची किंमत आहे तीन डीची किंमत आहे चार बरोबर म्हणजे आपल्याला दुसरं पद मिळालेलं आहे सात त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया आता ह्याच पद्धतीने आपण टी थ्री काढूयात तर टी थ्री बरोबर काय असतं टी टू अधिक डी बरोबर टी टूची किंमत आहे सात अधिक डीची किंमत आहे चार बरोबर किती झालं सात अधिक चार उत्तर आलं अकरा तर ह्या अकरा मिळालेल्या तर ह्या टी थ्रीच्या मिळालेल्या किमतीला आपण इथे फ्रेम तयार करून घेऊयात आता आपण काय करूयात ह्या अंकगणिती श्रेणीचं शेवटचं पद शोधूयात शेवटचं पद इथे काय सांगितलं आहे सदोतीस म्हणून इथे आपण लिहूयात टी थर्टी सेवन बरोबर आता टी थर्टी सेवनची किंमत काढण्यासाठी आपण टी एनचं सूत्र वापरणार तर ते सूत्र काय आहे ए अधिक एन वजा एक तर एनच्या ठिकाणी काय येईल सदोतीस वजा एक गुणिले डी बरोबर एची किंमत आपल्याकडे आहे तीन म्हणून इथे लिहिलं तीन अधिक सदोतीस वजा एक उत्तर आलं छत्तीस गुणिले डीची किंमत आपल्याकडे आहे चार ओके बरोबर मी इथे जागा कमी असल्यामुळे समोर लिहितोय तर बघा हे तीन जसेच्या तसे आले अधिक छत्तीस गुणिले चार तर साई चोक चोवीस हच्च्या आले दोन आणि चार्त्रिक बारा आणि दोन एकशे चव्वेचाळीस त्यामुळे ती थर्टी सेवनची किंमत जी आहे ती आहे एकशे सत्तेचाळीस ओके तर ह्या एकशे सत्तेचाळीसला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊयात टी थर्टी सेवन बरोबर एकशे सत्तेचाळीस ओके म्हणून आता आपण शब्दामध्ये लिहून घेऊयात ती अंकगणिती श्रेढी तीन सात अकरा डॉट 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 एकशे सत्तेचाळीस आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू